ऋतुजा दुपाचा एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. नवाब मलिक यांच्या दारूच्या बॉम्ब गोळ्याने वानखेड्यांचा बुडत्याचा पाय खोलात. कोरोना नियंत्रणासाठी गावनिहाय समित्यांची स्थापना. सरपंचांवर जिल्हा अधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा. सातारा देवळाईच्या गुंठेवारी शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद. आता पाहूयात सविस्तर बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या बॉम्बगोळ्यात एनसीबीचे वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांचा पाय अधिकच खोलात जात असून दारूचे लायसन्स घेतल्यावर त्यांनी नोकरी मिळवली आहे असा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. नाव बदलण्यात फर्जीवाडा, लायसन्स घेण्यात फर्जीवाडा, नोकरीतही फर्जीवाडा, जात प्रमाणपत्र बदलण्यात फर्जीवाडा, हे सर्व फर्जी लोक आहेत. त्यामुळे समीर दाऊद वानखेडे याची नोकरी जाणार आणि तो जेलची हवा खाणार हे अगोदरच जाहीर केले होते आणि त्या विधानावर आजही ठाम असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली असता दरम्यान समीर दाऊद वानखेडे हा दारूचा व्यवसाय करत असल्याचा गंभीर आरोप करतानाच ही सरकारी नियमांची पायमली असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला. इतके सर्व फर्जीवाडे समोर पुराव्यानुसार मांडले आहेत त्यामुळे आता तरी केंद्र सरकारने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नये. फर्जीवाड्याच्या समर्थनार्थ सरकारे उभे राहिली तर त्यांची प्रतिमा मलिन होऊ शकते, पूर्ण विभाग बदनाम होतोय आणि असं असतानाही त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न होत असेल तर भाजप आणि केंद्र सरकार त्याच्या पाठीशी आहे हे स्पष्ट होईल असेही नवाब मलिक म्हणाले आहेत. समीर वानखेडेचे वडील राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करत असताना फर्जीवाडा करून एक लायसन्स समीर दाऊद उर्फ ज्ञानदेव वानखेडे याच्या नावावर 1997 ते 1998 मध्ये घेतले. हे परमिट सन 1997 पासून समीर वानखेडे याच्या नावावर नूतनीकरण होत राहिले आहे. ते आता 2022 पर्यंत 317,650 रुपये भरून करण्यात आले आहेत. समीर वानखेडे याचे वय त्यावेळी 17 वर्ष 10 महिने 19 दिवस होते, तरीही त्याच्या वडिलाने लायसन्स मिळवले. मुळात 18 वर्षाखालील कुणालाही लायसन्स दिले जात नाही असे असताना 97 पासून आजपर्यंत सद्रू रेस्टॉरंट आणि बार हा व्यवसाय सुरू आहे. 2017 समीर दाऊद वानखेडे याने आपली संपत्ती जाहीर केली आहे, त्यात त्याने याचा उल्लेख करताना त्याची 1995 1 कोटी किंमत दाखवली आहे. शिवाय वडील आणि आई यांची नावे आहेत, ही आईकडून संपत्ती मिळाली आणि वर्षाला 2 लाख रुपये भाडे मिळते असे नमूद केले आहे. हैदराबाद बिकानेर हैदराबाद ही विशेष रेल्वे नांदेड हिंगोली अकोला मार्गे धावणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलंय. ही गाडी संपूर्ण वातानुकूलित असेल हे विशेष. दक्षिण मध्य रेल्वेने हैदराबाद बिकानेर हैदराबाद विशेष गाडी चालवण्याचे ठरवले आहे. ही विशेष गाडी नांदेड हिंगोली अकोला मार्गे धावणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. ही गाडी सिकंदराबाद, कमोरोद्दी, निजामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, नंदुरबार, सुरत, भचूर, मोकालसर, संमाधारी, लुणी, जोधपूर, मेत्रा रोड, नागोरा आणि नोखा रेल्वे स्थानकावर थांबेल. या गाडीत वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणी, द्वितीय शयनशान तसेच जनरेटरचे डबे असतील. ही गाडी पूर्णतः आरक्षित असून फक्त एक फेरी पूर्ण करेल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, आशा तलाठी, पोलीस पाटील यांची गावनिहाय समिती स्थापन करावी, यात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिलाय. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. ही लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी आणि लसीकरण पथकांना सहकार्य करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गावनिहाय आरोग्य दक्षता समितीची स्थापना केली आहे. या समितीचे अध्यक्ष सरपंच असणार असून ग्रामसेवक सदस्य सचिव असणार आहेत. समिती सदस्यांमध्ये उपसरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक, टंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ते, तलाठी, कृषी सेवक, बीएलओ, अंगणवाडी सेविका यांचा समावेश असणार आहे. कोविड लसीकरण करून घेण्यासाठी गावकऱ्यांचे प्रबोधन करून त्यांना लसीकरण करून घेण्यासाठी प्रवृत्त करणे आणि सर्व पात्र नागरिकांचा पहिला आणि दुसरा कोविड लसीकरण डोस निर्देशित केलेल्या मुदतीत पूर्ण करून घेणे
100% लसीकरण करून घेण्यासाठी क्षेत्रीय आरोग्य यंत्रणेला आवश्यक ती सर्व मदत करणे, सर्व यंत्रणा मुख्यालयात राहत असल्याची खात्री करणे अशी या समितीची जबाबदारी असणार आहे. या समितीचा कालावधी आदेशापासून 4 महिन्यांपर्यंत राहील आणि आवश्यकतेप्रमाणे समितीस मुदतवाढ देण्यात येईल. औरंगाबाद महापालिकेने सातारा देवळाई परिसरात गुंठेवारी शिबिर सुरू केले असून त्याला मोठा प्रतिसाद मिळालाय. कालपासून सुरू झालेले हे शिबिर 22 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे असे महापालिका सूत्रांनी सांगितले. शहरातील सातारा देवळाई परिसरात आयोजित गुंठेवारी मालमत्ता कर वसुली शिबिरास चांगलाच प्रतिसाद मिळाला. 3 दिवस हे शिबिर आयोजित करण्यात आले असून आज 19 नोव्हेंबर रोजी पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. सातारा देवळाई येथील दत्त मंदिराच्या मागे महानगरपालिकेच्या वसुली केंद्राच्या समोर उपसंचालक नगररचना महापालिका औरंगाबाद ए बी देशमुख आणि कर निर्धाकर आणि कर संकलक अधिकारी अपर्णा ठेटे सेडमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंठेवारी शिबिराचे मालमत्ता कर वसुली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात सातारा देवळाई परिसरातील मिळकत धारकांनी चांगला प्रतिसाद दिला. सकाळी 10 वाजता या शिबिराला सुरुवात झाली. 10 ते 4 या कालावधीमध्ये 110 लोकांनी शिबिरास भेट दिली. 50 लोकांनी आपल्या संचिका तयार करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आर्किटेक्ट एजन्सीकडे आपली कागदपत्रे दिली. हे शिबिर 20 ते 22 नोव्हेंबर रोजी सुरू राहणार आहे. सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी गुंठेवारी कक्ष प्रमुख संजय चांबले, सहगुंठेवारी कक्ष प्रमुख जी व्ही भांगे, विनोद पवार आणि इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, MRP डिस्काउंट, विश्वास का खजाना, सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, चेलीपुरा औरंगाबाद. एक बार जरूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें. बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823093264. हमारी विशेषताएं स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी जरूरी चीजें पाइए यहां एक ही छत के नीचे. सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त. दोन्हीही शिक्षेची तरतूद आहे, त्यामुळे या वयोगटातील मुलांना कामावर ठेवू नये असे आवाहन चंद्रकांत राऊत, कामगार उपायुक्त औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांनी केले आहे. बाल कामगार कामावर ठेवणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मोदींनी शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण. या मार्मिक विधानाने शरद पवार यांनी टोला मारलाय. तसेच वर्षभर संघर्ष करणाऱ्या तमाम शेतकऱ्यांच्या यशाबद्दल त्यांनी सलाम केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 कृषी कायदे रद्द करीत असल्याची घोषणा केली. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी आपले आंदोलन संपवण्याचे आवाहन केले आहे. तसेच आपापल्या घरी परतण्याचे देखील आवाहन केले आहे. संपूर्ण देशभरात याच विषयावर चर्चा सुरू असून राजकीय क्षेत्रातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी देखील मोदींच्या घोषणेवरून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत किंमत चुकवावी लागणार असल्याचं लक्षात आल्यानंतर हे कायदे मागे घेण्यात आले. उशिरा का होईना, मोदी सरकारला शहाणपण आलं असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. गंगापूरच्या साई बालाजी कन्स्ट्रक्शन कंपनीत चोरी करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. पोलिसांनी 8,20,000 मुद्देमाल जप्त केला असून जालन्यातील चंदनझिरा परिसरातही चोऱ्यांची कबुली दिली आहे. गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साई बालाजी कन्स्ट्रक्शन अलाइनमेंट कंपनीमध्ये चोरी करणारी मिसरवाडी वावची टोळी जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. या टोळीच्या ताब्यातून एकूण 8,20,440 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चंदनझिरा जालन्यातही चोरी केल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे. या संदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की 15 तारखे रोजी संजय झवेरीवाल चंडालिया यांनी पोलीस ठाणे गंगापूर येथे फिर्याद दिली की 15 तारखेच्या रात्री 2 ते 3 दरम्यान मोजे
अगाठान शिवारातील शेतातील त्यांच्या मालकीच्या साई बालाजी कन्स्ट्रक्शन अलाइनमेंट कंपनीमध्ये अज्ञात चोरट्यांनी दरवाजा आणि शटर उचकटून आत प्रवेश केला. कंपनीचा वॉचमन यांना धाक दाखवून कंपनीतील ॲल्युमिनियमचे इंगोट, क्रॅप, कंपनीतील लाईट वायर आणि इतर साहित्य असे 6,40,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या आशयाच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे सिल्लेगाव येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून या गुन्ह्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून आणि तांत्रिक विश्लेषणावरून माहिती मिळाली. सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी मोबिन मोहम्मद खान याने त्याच्या इतर साथीदारांसह केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या राहत्या घरी शोध घेतला असता तो मिळून आला. मोबिन मोहम्मद खान, नईम खान, महमूद खान, अजय मधुकर त्रिभुवन, विनोद लक्ष्मण जाधव असे आरोपींची नावे आहेत. जागतिक वारसा सप्ताहानिमित्त जगप्रसिद्ध बीबीका मकबरा येथे कोरोना प्रतिबंधात्मक शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला असून सप्ताहानिमित्त भारतीय पुरातत्व विभागाने अनेक कार्यक्रम हाती घेतले. जागतिक वारसा सप्ताहानिमित्त जगप्रसिद्ध बीबीका मकबरा येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करून लाभ घेतला. भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने सोनेरी महल तसेच इतर पुराण वास्तूंमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करून तसेच विविध कार्यक्रम घेऊन विश्व वारसा सप्ताह साजरा केला जातो आणि पुरातन वास्तूंचे जतन तसेच त्यांचे महत्त्व सांगितले जाते. तर डेलीजी इथं आपण 150 जवळ आपण लसीकरण करतो. दुसरी गोष्ट जे इथं आपण टेस्टिंग पॉईंट लावलेलं आहे, जे बाहेरून पर्यटक येतात या ठिकाणी ज्यांचा सेकंड डोस किंवा ज्याचं लसीकरण झालेलं आहे त्यांना आपण प्रवेश देतो आणि ज्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही त्यांना आपण अँटीजेन टेस्ट करूनच त्यांना मध्ये प्रवेश दिला जातो. तर डेलीजी इथं 500+ टेस्टिंग आमचे रोज होत आहे आणि नागरिकाचा प्रतिसाद चांगला आहे, लसीकरणाचा प्रतिसाद चांगला आहे. लोकांना आव्हान हेच करणार बुवा, लस ही आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे, टेस्टिंग ही आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे, सगळ्यांनी लसीकरण करून घ्यावा. आणि दुसरी गोष्ट आपली जसं महाराष्ट्र शासनाचं व माझं आरोग्य माझी जबाबदारी आहे, तसं माझं आरोग्य माझं औरंगाबाद आणि माझं जबाबदारी असं एक नागरिकांना मी या ठिकाणी उद्देश देतो आहे, तर ते लोकांनी पालन करून जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावा, विनंती मी करू शकतो. महापालिकेची थकबाकी मोठी आहे, त्या तुलनेत वसुली काहीच नाही. या अनुषंगाने थकबाकीची वसुली मोहीम जोरात सुरू करण्यात आली असून बड्या थकबाकीदारांच्या 107 मालमत्ता सील करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलंय. दिवाळी संपताच महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. महापालिकेच्या पथकांनी गुरुवारी विविध भागात बड्या थकबाकीदारांच्या एकूण 107 मालमत्ता सील केल्या. त्यातील 59 मालमत्तांचे सील थकबाकीच्या रकमेचा भरणा केल्याने उघडण्यात आले. यासोबतच 6 जणांचे नळ कनेक्शन कापण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली आहे. शहरात मालमत्ता कराच्या वसुलीचे प्रमाण अत्यल्प आहे, त्यामुळे शहरातील मालमत्ता धारकांकडे महापालिकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिका प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी सर्व 9 झोनमध्ये पथके नियुक्त केली आहेत. उपायुक्त तथा मालमत्ता कर निर्धारक आणि संकलक अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वाखाली मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू केली असून थेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी शहरातील 9 झोनमध्ये एकूण 107 मालमत्ता सील करण्यात आल्या. त्यातील 59 जणांनी लगेचच महापालिकेकडे रोखीने अथवा धनादेश भरणा केला, त्यामुळे त्यांच्या मालमत्तांचे सील उघडण्यात आले. या कारवाईतून दिवसभरात 57,10,000 रुपयांची कर वसुली झाली. 6 जणांचे नळ कनेक्शनही कापल्याचे अपर्णा थेटे यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने कन्नड शहरात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. केंद्रीय गृहमंत्री रावसाहेब दानवे हे वैजापूर येथील आयोजित पंचायत समितीच्या जाहीर सभेला जात असताना कन्नड येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा भाजप पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सिल्लोड मधून कन्नड ते वैजापूर जात असताना कन्नड तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी कन्नड तालुक्यातील भाजपचे जिल्हा सचिव काकासाहेब तायडे, तालुका अध्यक्ष प्रदीप बोडखे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. हे बातमीपत्र येथे संपलं. आमचं सविस्तर बातमीपत्र पाहण्यासाठी रात्री 8:30 वाजता पहा ADN.